नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील माळीनगर भागात मोहित परमार यांची अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी अतिशय उत्तम चालते. या अकॅडमीतील खेळाडू आंतरराष्ट्रीय व रणजीपर्यंत गेले असून नुकतेच नेपाळ येथे खेळून व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंचा पालकासह सन्मान करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवकुमार निर्मळे, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीण भोसले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक पल्लेवाड यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीचे संचालक मोहित परमार यांनी केले. यावेळी सर्व खेळाडूंचे सत्कार करून शिवकुमार निर्मळे यांनी अभिनंदन केले. अंबाजोगाईसारख्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेट मुलं खेळत आहेत आणि सारखं मैदानावर मैदान भरलेलं आहे. अंबाजोगाईचे मुलं नेपाळला गेले आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेऊन आले. खरोखरच ही अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये देखील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. हे सर्व खेळाडू अंबाजोगाईचे आहेत. आम्हाला आनंद वाटतो की आपल्या अंबाजोगाईचे खेळाडू क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे नाव नेपाळमध्ये गाजवणाऱ्या खेळाडूंबरोबर काही पालकही सोबत गेले होते. त्यांनीही आनंद व्यक्त करत मोहित परमार यांच्या प्रशिक्षणाबद्दल अभिनंदन केले. यावेळी नेपाळला जाऊन आलेले व सामन्याचा आनंद घेतलेले शिशिर राजमाने यांनी अधिक माहिती देत सर्वांचे अभिनंदन केले. माझं नाव शिशिर साहेबराव राजमाने. अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीमध्ये माझा मुलगा अथर्व राजेमाने मागच्या 4 महिन्यापासून प्रॅक्टिससाठी येत आहे. मोहित परमार सर याचे कोच असून फार उत्तम पद्धतीनं त्यांचं कोचिंग आमच्या मुलाला मिळतं असं माझ्या पाहण्यात आलेलं आहे. कारण आत्ता जे इंडो नेपाळच्या T20 टुर्नामेंट इंटरनॅशनल झाल्या त्या संदर्भात मी आणि माझी मिसेस या टीमसोबत आम्ही स्वतः जातीनं नेपाळला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर आम्हाला ॲक्च्युअल क्रिकेटमधलं जे एक जनरल नॉलेज होतं त्याच्यापेक्षाही अदर भरपूर गोष्टी पाहायला मिळाल्या. मुलांचे खेळ पाहायला मिळाले, कॉम्पिटिशन काय असतं, कॉम्पिटिशनचं लेवल काय असतं पाहायला मिळाली. त्याच्यामुळं आम्हाला फार छान वाटतं की या मुलांचा खेळ पाहिल्यानंतर हे जाणवते की आपल्या अंबाजोगाईमध्ये इंटरनॅशनल लेवलवरती खेळण्यासाठीचे आपल्या मुलांना ट्रेनिंग देणारे कोच अवेलेबल आहेत. तर आम्ही तर भरपूर समाधानी आहोत. मोहित परमार सरांचं स्पेशली मी आपल्या चॅनल थ्रू, अवतडे सरांच्या चॅनल थ्रू त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आमच्या मुलांना एवढा चांगला प्रॅक्टिस घेऊन इंटरनॅशनल मॅच खेळायचा वाव संधी उपलब्ध करून दिली. यावेळी अतिशय उत्साहाच्या वातावरणात सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तसेच विद्यापीठाच्या झालेल्या स्पर्धेतही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने बाजी मारली. त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी कर्णधार शशांक पवार यांनी अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी शशांक पवार व यशवंतराव चव्हाण कॉलेजचा कॅप्टन आणि आज आमच्या टीमने चांगली कामगिरी करून पहिले पारितोषिक पटकावलं. याबद्दल आमचं खरं सांगायचं म्हणलं तर मोहित सर आणि पल्लेवाड सर यांचं खूप मोठं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. एक योग्य टीमला योग्य प्रॅक्टिस जी असती ती आम्हाला इथून भेटली. त्यासाठी मी पल्लेवाड सर आणि मोहित सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. चांगल्या KSK सारख्या बलाढ्य टीमला 40 रनांनी हरून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवलं होतं आम्ही आज. त्यासाठी मी माझ्याकडून माझ्या टीमला व पल्लेवाड सरांना व मोहित सरांना हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू. योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे खेळाडू स्वप्नील कोकाटे यांनी तुफान फटकेबाजी करत बीएडच्या KSK विरुद्ध 10 षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. यात सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राध्यापक पल्लेवाड यांनीही अभिनंदन केले. असेच आमचे खेळाडू खेळत राहावेत आणि अंबाजोगाईचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर तर पोहोचलेलंच आहे. आणखी इथून पुढेही आपल्या इंडियाच्या टीमला खेळावेत, महाराष्ट्राच्या टीमला खेळावेत आणि चांगले खेळाडू या अकॅडमीमधून घडावेत आणि पालकांचं जे मेहनत घेतात मुलांसाठी ते यशस्वी करावेत मुलांनी. एवढीच मी सगळ्या विद्यार्थ्यांना, मुलांना, खेळाडूंना शुभेच्छा देतो. अंबाजोगाई शहरात मोहित परमार हे अतिशय उत्तम खेळाडू तयार करीत असून त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जात आहे. हे सर्व खेळाडू मोठी चमक दाखवित असून
या सर्व खेळाडूंचे कौतुक धम्मा जाधव व उप प्राचार्य प्रवीण भोसले यांनीही केले. खरं पाहिलं तर गेल्या 10 वर्षापासून आपण अंबाजोगाईमध्ये विद्यापीठाच्या क्रिकेट मॅचेस घेतोय आणि 4 दिवसापूर्वी तुमच्या मोहित सरांनी व्हॉट्सअपवरती मला पण बातमी टाकली होती की इंडो नेपाळमध्ये आपल्या मुलांनी रनर म्हणून कामगिरी केलेली आहे. अतिशय आनंद वाटला की अंबाजोगाईमध्ये क्रिकेट हा खेळ नव्हता. यापूर्वी कबड्डी खो खो असे जे इव्हेंट असायचे ते इव्हेंट मागे पडले आणि क्रिकेटला कुठेतरी नवीन चालना मिळाली. परंतु मोहित सरांनी या ठिकाणी अकॅडमी सुरू केली. खरं पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण गवत आणि दलदल होती, त्याचं अतिशय चांगलं या ठिकाणी त्यांनी या मैदानाला रूप दिलेलं आहे. अंबाजोगाई शहरात चालणाऱ्या अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या वतीने अतिशय योग्य मार्गदर्शन व योग्य प्रशिक्षण देणारी अंबाजोगाईतली ही अकॅडमी उत्तम खेळाडू तयार करत असून यातील खेळाडू विविध ठिकाणी आपली चमक दाखवित असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.